नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस पदभरतीचं आजपासून एकोणीस जूनपासून तुमची शारीरिक चाचणी सुरू झालेली आहे काही ठिकाणी मित्रांनो पावसामुळे शारीरिक चाचणी पुढं पोस्टपोन देखील करण्यात आलेले आहे तर काही ठिकाणी मित्रांनो शारीरिक चाचणी जी आहे ती झालेली आहे तर याचीच निकाल मित्रांनो आता लागायला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी शारीरिक चाचणी झाली त्या ठिकाणची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या ठिकाणी या ठिकाणी शारीरिक चाचणी दिलेली किंवा तुमच्या या ठिकाणी शारीरिक चाचणी पोस्टपोन झालेली leca जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याबद्दलची देखील माहिती समजेल जे जेवढे जे पण मित्रांनो रिझल्ट लागतील शारीरिक शासनचे आजच्या तारखेचे तेवढी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर बघा सध्या मी तुम्हाला या ठिकाणी दोन ठिकाणचे रिझल्ट दाखवणारे बाकीचे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटतील ऑफिशियल वेबसाईटवरनं सर्व माहिती देतो आहे कुठलीही माहिती मित्रांनो दुसरीकड नाही जसं की मित्रांनो पहिला रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतोय सोलापूर सिटी पोलीसचा तुम्ही कुठल्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरलाय कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या ठिकाणची जशी माहिती तशी तुम्हाला मित्रांनो वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करावं ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सोलापूर सिटी पोलिसने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये रिझल्ट सेक्शनमध्ये मित्रांनो शारीरिक चाचणी मार्क लिस्ट जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता भरती प्रक्रिया शेक्शनमध्ये एकोणीस जून दोन हजार चोवीस ची आजच्या तारखेची ही पीडीएफ फाईल इथं अपलोड करण्यात आलेली आहे सध्या फक्त पोलीस कॉन्स्टेबल या पदाचा रिझल्ट लागलेला आहे पोलीस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी निकाल याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक पीडीएफ फाईल ओपन होईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट रिझल्ट एकोणीस सहा दोन हजार चोवीस आजच्या तारखेचा आहे लेटेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो या ठिकाणी शिक्का देखील पाहू शकता फिमेल कॅन्डिडेटचा पहिल्यांदा रिझल्ट दिलेला आहे पहा ज्याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेटचे नाव आहे टोटल मार्क्स या ठिकाणी दिलेले शेवटी तेहत्तीस मार्क्स तीस मार्क्स मार्क, एकोणीस सदोतीस रँडमली मार्क्स आहेत या ठिकाणी मित्रांनो रँडमली जसे मार्क्स आहेत तसे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये चेस्ट नंबर आठशे मीटर टायमिंग इथं दिलेलं आहे आठशे मीटरचे मार्क्स तुमचे दिलेले आहेत शंभर मीटरचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील त्यानंतर शॉर्टपुट डिस्टन्स दिलेला आहे शॉर्टपुट मार्क्स दिलेले आहेत गोळा फेक्चंही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल हे पोलीस कॉन्स्टेबलचं आहे मित्रांनो याच्यामध्ये खाली पाहू शकता तुम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी ज्याच्यामध्ये पहा त्यांचं याच्यावरती काय तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर त्याच्याबद्दलची ही माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटचे देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल पहा मेल कॅन्डिडेटचे मार्क्स देखील आहेत आता याच्यामध्ये मित्रांनो जसं की पासदर गुन्हाच्या संदर्भात उमेदवारांचे काही आक्षेप तक्रार असतील तर यांनी सक्ष हेल्प हेल्पलाइन क्रमांक जो दिलेला आहे या ठिकाणी आयडिया आहे त्यांचा पोलीस भरती ऍट दीमेल डॉट कॉम हा जो आयडिया आहे याच्यावरती तुम्ही प्रसिद्ध यादी प्रसिद्ध केलेल्या दिवसापासून चोवीस तासाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे त्यानंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही तर बघा अशा पद्धतीची ही पहिली या ठिकाणी रिझल्ट जी आहे आजचा प्रसिद्ध झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुणे सिटी पोलीस पुण्यामध्ये कुणी कुणी या ठिकाणी दिलेलं आहे कमेंटमध्ये सांगा पुणे सिटी पोलीसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील एक लिस्ट लागलेली आहे मित्रांनो पोलीस कॉन्फरन्स सेक्शनमध्ये तुम्ही गेलात की पोलीस भरतीमध्ये तुम्हाला इथं पहा ड्रायव्हर पोलिस कॉन्स्टेबल तात्पुरता आजचा निकाल एकोणीस जून दोन हजार चोवीस पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर याचा लगेच मित्रांनो या ठिकाणी याचा निकाल देखील तुम्हाला इथं पाहायला भेटेल तर पहिल्यांदा पहा रिप रे, रिक्रुटमेंट समरी त्यांनी दिलेली दे आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता एक्झाम डेट या ठिकाणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस दिलेला आहे शेड्यूल आज या ठिकाणी पाचशे कॅन्डिडेटचं त्यांनी केलं होतं रिक्रूटमेंट समरी दिलेली आहे व्हेन्यू होतं पोलिस हेडक्वॉर्टर ऑपोजिट राहुल सिनेमा शिवाजीनगर पुणे या ठिकाणी मित्रांनो तर याच्यामध्ये टोटल पाचशे कॅन्डिडेट बोलवले होते परंतु नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर झालेत दोनशे नव्वद आणि अब्सेंट कॅन्डिडेट होते दोनशे दहा मित्रांनो क्वालिफाय झाले त्या ठिकाणी मित्रांनो दोनशे त्रेसष्ट कॅन्डिडेट आणि डिस्क्फा क्वालिफाय झाले त्यामधून दोनशे सॉरी सत्तावीस कॅन्डिडेट हाईट आणि चेस्टमध्ये मित्रांनो क्वालिफाय झाले मग टोटल दोनशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डिस्क्वालिफाय झाले सोळा तर क्वालिफाईड कॅन्डिडेट्स टोटल या ठिकाणी दोन दोनशे त्रेसष्ट आहेत ऑप्शन जास्त होते दोनशे त्रेसष्ट कॅन्डिडेटचे मित्रांनो या ठिकाणीही पाहू शकता रिझल्ट त्यांचा लागलेला आहे या ठिकाणी पहा बॅच नंबर या ठिकाणी दिलेला आहे क्वालिफाईड रिपोर्ट दिलेला आहे एकोणीस सहा दोन हजार चोवीसची डेट दिलेली दे आहे या ठिकाणी ज्याच्यामध्ये पाहू शकता खाली जर बघितलं दोनशे त्रेसष्टचंच या ठिकाणी ही यादी आहे म्हणजे हीच यादी आहे फक्त ही ड्रायवरची आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी ड्रायवरची सर्वात अगोदर लिस्ट लावलेली त्यांनी पुणे पोलीस these a ऑफिस uh, uh, जे आहे कमिशन ऑफ पोलीस पुणे uh, सिटी पोलीसची या ठिकाणी ही आहे मित्रांनो फॉर ड्रायव्हर पी सीसाठी या ठिकाणी आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी या ठिकाणी हा रिपोर्ट आहे त्याच्यानंतर नवी मुंबईचं देखील मित्रांनो या ठिकाणी uh, जे तुमचं वेळापत्रक आहे ते पुढं गेलेलं आहे अशी न्यूजमध्ये माहिती या ठिकाणी आलेली आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती अजून त्याबद्दलची माहिती मित्रांनो आलेली नाही जशी माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल तर प्रत्येक तुम्हाला काय करायचं तुमच्या जिल्ह्याची जी पोलीसची वेबसाईट आहे मित्रांनो जसं की आता ही सोलापूरची वेबसाईट आहे तशी तुम्हाला मला पोलिसची वेबसाईट ओपन करायची त्या ठिकाणी भरती प्रक्रियामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटतील किंवा जसे रिझल्ट लागतील तसे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो देऊन देईल त्यासाठी ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद